पालखेडीतील चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असताना त्यापाठोपाठ चौघांचा आज तेरावा असताना गावात आणखी एक दुर्दैवी घटना घडल्याने गावावर पुन्हा शोककळाचे सावट पसरले आहे गावातील चुलते व पुतणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने पालखेड गावात पुन्हा शोककळा पसरली आहे नारायण कारभारी शेळके वय पंचेचाळीस वर्षे व पूजा विनोना शेळके वय एकवीस वर्षे असे या घटनेतील मयतांचे नावं आहेत याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील नागपूर मुंबई महामार्गावरील बिरोबा मंदिरसमोर वैजापूरहून पालखेडला जात असताना दुचाकी क्रमांक एम एच वीस एफ ई चाळीस एकसष्ट या दुचाकीवरून जात असताना लासूरहून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडी क्रमांक एम एच पंचवीस आर पस्तीस चोपन्न यांची बिरोबा मंदिरसमोर समोरासमोर धडक झाली या धडकेनंतर बोलेरो गाडीने दुचाकीला सत्तर फूट लांबपर्यंत फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे या अपघातात दुचाकीस्वार नारायण कारभारी शेळके व त्यांची पुत्नी पूजा शेळके हे गंभीर जखमी झाले होते जखमींना जवळपास असलेल्या वस्तीवरील राजेंद्र आहेर गौरव जाधव अमोल आहेर नितीन डुकरे रामभो आदमाने यांच्यासोबत येथील काही नागरिकांनी तत्काळ एक खासगी वाहन थांबवत त्याद्वारे उपचारकरिता था वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले होते मात्र डॉक्टरांनी या दोघांना तपासून मृत घोषित केले तर घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रजाक शेख व संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर या प्रकरणी वैजापूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे प्रकरणी अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत मात्र या घटनेने पालखेड गावात पुन्हा शोककळा पसरलेल्या आहेत तर या घटनेने संपूर्ण तालुकाभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहेत वैभवशाली मराठवाडा वैजापूर